नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक एकवीस मार्च दोन हजार तेवीसकरताचं संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे शुभकृत नाम संवत्सर आहे सूर्याचं चा उत्तरायण चालू आहे शिशिर ऋतू आहे फाल्गुन महिना आहे फाल्गुन महिन्यातली अमावास्य आहे नक्षत्र पूर्व भाद्रपद आहे योग शुभ आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो चतु आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो नाग आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटापासून ते दोन वाजून पाच मिनिटापर्यंत आणि अभिजित मूर्त दुपारी बारा वाजून दहा मिनिटापासून ते बारा वाजून अठ्ठावन्न मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी तीन वाजून छत्तीस मिनिटापासून ते पाच वाजून सात मिनिटापर्यंत आणि यमगंठ काळ सकाळी नऊ वाजून बत्तीस मिनिटापासून ते अकरा वाजून तीन मिनटापर्यंतचा असणार आहे राहुकाळ आणि यमगंठ काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र कुंभ राशीमध्ये भ्रमण करणार करणार आहे दुपारी अकरा वाजून सत्तावन्न मिनिटानंतर हा चंद्र मीन राशीमध्ये भ्रमण करेल हा चंद्र रवी नॅपच्युन बरोबर योग करणार आहे मंगळाबरोबर केंद्र योग करणार आहे ही ग्रस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी है, तिया है मेश रास आहे ती आहे मेषरास रास मेष लाभ स्थानक चंद्राचं भ्रमण आहे दुपारी अकरा वाजून सत्तावन्न मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल तिथेच असणाऱ्या रवी नेप्चून बरोबर हा चंद्र युतीय करणार आहे तृतीयातल्या मंगळाबरोबर हा चंद्र सुद्धा करणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील खास करून दुपार नंतरच्या कालावधीमध्ये काही स्ट्रेस टेन्शन किंवा अशा काही गोष्टी होतील की ज्यामुळे तुमची मानसिकता थोडीशी दोलायमान होईल त्याचप्रमाणे याचा परिणाम तुमच्या आत्मविश्वासावरती आत्मविश्वासावर सुद्धा होऊ शकेल पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे छोट्या मोठ्या गोष्टींवर वादविवाद होतील आणि हे वादविवाद टोक गाठू शकतील त्याचा सरळ सरळ परिणाम तुमच्या नातेसंबंधावरती हो होऊ शकेल जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर छोटे किंवा मोठे निर्णय अजिबात घेऊ नका तुमचे निर्णय साफ चुकण्याची शक्यता आहे कोणाला काही कमिटमेंट प्रॉमिसेस करणं छोट्या मोठ्या वाटाघाटी करणं हा प्रकारसुद्धा आजच्या दिवशी करू नका आरोग्याकडे लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी ताण तणावाचा असू शकेल वे अमावस्या वेयातली यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास वुर्शवराश। वृषभरास वृषभराशीच्या दहाव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे दुपारी अकरा वाजून सतरा मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करेल तिथेच असणारा रवी नेप्चन बरोबर हा चंद्र युतीयोग करणारा द्वितीयातल्या मंगळा बरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे दुपारनंतरच्या नंतरच्या कालावधीमध्ये तुमचे जे मित्रपरिवार असतील त्यांच्याबरोबर छोट्या मोठ्या गोष्टीवरून वादव्या भा जातील हे वाद वादव्या थोडे वाढले सुद्धा जातील आणि त्याचा परिणाम तुमच्या नातेसंबंधावरती होऊ शकेल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पैशाचे व्यवहार कुठल्याही प्रकारचे मग ते खर्च असतील गुंतवणूक असेल किंवा आणखीन काही काहीही कुठलेही छोटे किंवा मोठे पैशाचे व्यवहार करू नका त्याचप्रमाणे अनपेक्षित खर्च होण्याची शक्यतासुद्धा आजच्या दिवशी बऱ्याच प्रमाणात दिसून येते या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील घरातले जे पुरुष वर्ग असतील त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या भाग्यस्थान चंद्राचं भ्रमण आहे दुपारी अकरा वाजून सत्तावन्न मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या दशमस्थानात भ्रमण करेल तिथेच असणाऱ्या रवी नेप्चून बरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे तुमच्यात राशीत असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र केंद्रयोगसुद्धा करणार आहे दुपार नंतरच्या कालावधीमध्ये तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही त्रास किंवा प्रॉब्लेम डोकं वर काढतील आणि त्याचा परिणाम तुमच्या मानसिक स्वास्थ्यावरती होईल तुमच्या बरोबर काम करण्यास सहकारी किंवा तुमच्या वरिष्ठ यांच्यावर छोट्या मोठ्या गोष्टी वादविवाद होतील आणि त्याचा स्ट्रेस निश्चित तुम्हाला जाणवेल त्या संदर्भात काळजी घ्या कार्यक्षेत्राच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचे कागदोपत्री व्यवहार आजच्या दिवशी करू नका तुमचे अंदाज चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास राशीच्या अष्टम सणा चंद्राचा भ्रमण आहे दुपारी बारा वाजून सत्तावन्न मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या भाग्यसणात भ्रमण करेल तिथेच असणाऱ्या रवी नेपचून बरोबर हा चंद्र युतीय करणार आहे वेयातल्या मंगळाबरोबर हा चंद्र केंद्रीय सुद्धा करणार आहे काळजी घ्या तसं पाहिलं तर जे दिवस तुमच्यासाठी थोडेसे तणावाचे चालले आहेत त्यामध्ये आजची जी मस्या आहे ती तुमच्या भाग्यस्थानात होते आहे महत्त्वाचं म्हणजे तुमचे गुंतवणुके जे काही प्रकार असतील पैशाच्या संदर्भात ते येणाऱ्या एक दोन एक ते दो, दोन दिवसात अजिबात करू नका तुमच्या वैवाहिक जोडीदाराच्या स्वास्थासंबंधाच्या समस्या सुद्धा आजच्या दिवशी डोक्यावर काढू शकतील काळजी घ्या छोटे मोठे स्ट्रेस टेन्शन एक दोन दिवसामध्ये वाढतील परंतु थोडं गंभीरपणे त्याचा सामना करणं महत्त्वाचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीच्या सातव्या स्थानाच्या भ्रमण आहे दुपारी अकरा वाजून सत्तावन्न मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या स्थानात भ्रमण करेल तिथेच असणाऱ्या रवी नेप्चिनबरोबर हा चंद्र युतीक करणार आहे लाभातल्या मंगळाबरोबर हा चंद्र केंद्रीय सुद्धा करणार आहे दुपार नंतरच्या कालावधीमध्ये आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील आरोग्याच्या संदर्भातले असे काही लक्षण दिसेल त्यामुळे थोडंसं तुम्हाला त्रासदायक गोष्टींना किंवा स्ट्रेस टेन्शन येण्याची शक्यता आहे आजच्या दिवशी अनैतिक कामं किंवा कायद्याविरोधातली कामं अजिबात करू नका तुम्ही त्याच्यामध्ये पुरते अडकले जाल तुमचे जे मित्रपरिवार असेल त्यांच्यावर सुद्धा छोट्या मोठ्या गोष्टी वादविवाद होतील लक्षात घ्या आजच्या दिवशी फसलं जाणं फसवलं जाणं अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील थोडस सजग राहणं यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या सहाव्या सणात चंद्राचं भ्रमण आहे दुपारी अकरा वाजून सत्तावन्न मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या सातव्या सणात भ्रमण करेल सप्तम स्थानात असणारा रवी नेप्चन बरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे आणि दशमात असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे दुपार नंतरच्या कालावधीमध्ये थोडंसं वैवाहिक नातेसंबंधावरती काही विपरीत परिणाम होतील खरं त्याचं कारण गैरसमजामधून असेल परंतु त्यावेळेस तुम्हाला ते महत्त्वाचे वाटेल या ठिकाणी लक्ष द्या कुठल्याही गोष्टीवरती लगेचच्या लगेच लगे निर्णय घेऊ नका तुमचे निर्णय चुकतील तुमचे जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले सुद्धा काही प्रश्नचिन्ह डोक्यामध्ये उभे राहतील काळजी करू नका दोन तीन दिवसानंतर ही गोष्ट बऱ्याच प्रमाणात सामान्य होणार आहेत परंतु तुर्तास तुम्हाला काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील या नंतरची जी रासा है, है तूडु रास आहे ती आहे तुळ रास तुळ राशीच्या पाचव्या सणात चंद्राचं भ्रमण आहे दुपारी अकरा वाजून सत्तावन्न मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या सहाव्या सणात भ्रमण करेल षष्टात असणारा रवी नेपच्यूनबरोबर बरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे भाग्यातल्या मंगळाबरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारच्या महत्वाच्या घडामोडी किंवा वाटाघाटी करू नका तुमच्या अंदाज चुकतील खास करून तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल जा त्या ठिकाणचे जे सहकर्मी असतील त्यांच्यावर सुद्धा छोट्या मोठ्या गोष्टी वादविवाद होतील त्याचप्रमाणे वैवाहिक जोडीदारावर सुद्धा नातेसंबंध काही प्रमाणात आणले जाण्याची शक्यता आहे स्वतः ते नियंत्रण ठेवणं महत्त्वपूर्ण राहील यानंतरची जी रास आहे ती आहे रास वृश्चिक राशीच्या चतुर्थ स्थान चंद्राचा भ्रमण आहे दुपारी अकरा वाजून सत्तावन्न मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या पंचम स्थानात भ्रमण करेल पंचमात असणारा रवी नेप्च्युन बरोबर हा चंद्र योग करणार आहे अष्टमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील खास करून दुपार नंतरच्या कालावधीमध्ये जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे थोडंसं काळजी घेणं गरजेचं आहे गैरसमजामुळे तो रिलेशनशिपवरती त्याचा विपरीत परिणाम होईल जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण छोटे किंवा मोठे निर्णय किंवा रिस्क अजिबात घेऊ नका संततीच्या संदर्भात सुद्धा मतभेद होतील त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास लोकवर काढू शकतील स्वतःच्या आरोग्यावरती सुद्धा लक्ष देणं महत्वपूर्ण राहील यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या तृतीय स्थानाचंद्राचं भ्रमण आहे दुपारी अकरा वाजून सत्तावन्न मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या चतुर्थात भ्रमण करेल चतुर्थात असणाऱ्या रवी नेप्चनबरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे सप्तमात असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र केंद्रयोगसुद्धा करणार आहे आजचा दिवस थोडासा धावपळीचा राहील दगदकीचा राहील दुपार नंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही घरात राहणं पसंत कराल आराम करणं पसंत कराल परंतु तो मिळणं कठीण होऊन बसेल खास करून घरातल्या व्यक्तींबरोबर छोट्या मोठ्या वादविवाद वादविवाह आणि हे वादविवाद थोडे वाढले जातील त्याचा परिणाम सरळ सरळ तुमच्या मानसिक आणि किंवा शारीरिक आरोग्यावर देईल तर काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील वैवाहिक जोडीदारावर बरोबर सुद्धा छोट्या मोठ्या गोष्टींना वाद व्यवहारातील स्वतःवरती थोडंसं कंट्रोल करणं संयम राखणं महत्वपूर्ण राहील यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या द्वितीय स्थान चंद्राचा भ्रमण आहे दुपारी अकरा वाजून सत्तावन्न मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या तृतीय स्थानात भ्रमण करेल तिथेच असणारा रवी नेप्चिन बरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे सष्टात असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र केंद्रयोगसुद्धा करणार आहे आजचा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील तो पण कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचे छोटे किंवा मोठे निर्णय घेऊ नका ते निर्णय तुमचे चुकतील दुसरी गोष्ट म्हणजे आरोग्याकडे लक्ष द्या आरोग्याच्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे जर का तुम्हाला त्रास होते होत असतील तर त्याकडे लक्ष द्या त्याच्या संदर्भात डॉक्टरी इलाज करणं महत्त्वपूर्ण राहील घरातल्या व्यक्तींबरोबर सुद्धा छोट्या मोठ्या गोष्टी वादविवाद होतील स्वतः ते नियंत्रण थरन, नियंत्रण ठेवणं आरोग्याकडे लक्ष देणं कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय न घेणं हे साधारण एक तर दोन दिवसात तुम्हाला अंमलात आणणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे दुपारी अकरा वाजून सत्तावन्न मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करेल द्वितीयात असणाऱ्या रवी नेप्चनबरोबर हा चंद्र युतीय करणार आहे पंचमात असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र केंद्रियसुद्धा करणार आहे दुपार नंतरचा कालावधीमध्ये तुमच्या पैशाच्या संदर्भातले जे व्यवहार असेल त्यावर थोडंसं नजर ठेवणं गरजेचं आहे पैशाच्या संदर्भात कुठलेही व्यवहारमध्ये खर्च असतील किंवा अर्निंग असेल किंवा काही गुंतवणूक असेल काळजी घ्या छोट्या मोठ्या गोष्टीसुद्धा त्या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वैवाहिक जुडीदाराच्या नात्यासंबंधामध्ये थोडंसं त्रासदायक गोष्टींना सामोरं जावं सा लागेल त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय महत्त्वपूर्ण राहील त्याचप्रमाणे जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे सुद्धा छोट्या मोठ्या गोष्टीवरून वादव्याद होऊ शकतील जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर मोठे ट्रेड आजच्या दिवशी करू नका यानंतरची जी रास आहे ती आहे रास मीन राशीच्या व्यस्सा चंद्राचं भ्रमण आहे दुपारी अकरा वाजून सत्तावन्न मिनिटांनंतर हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल तुमच्याच राशीमध्ये असणारा रवी नेपचन बरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे चतुर्थात असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र के सुद्धा करणार आहे दुपार नंतरच्या कालावधीमध्ये बऱ्याच प्रकारचे तांतणाव किंवा बऱ्याच प्रकारचे मूड स्विंग तुमच्यामध्ये दिसून येतील अर्थात त्याचा परिणाम तुमच्या शारीरिक मानसिक स्वास्थ्यावर होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात बऱ्याच प्रमाणात राहील खास करून जर का तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथेसुद्धा छोट्या मोठ्या गोष्टींवर वादविवाद होतील गैरसमज होतील आणि थोडंसं रिलेशनशिप सुद्धा जाऊ शकेल घरातले जे पुरुष वर्ग असतील त्यांच्यावर सुद्धा छोट्या मोठ्या गोष्टींवर वादविवाद होतील आणि त्याचे परिणाम पुढे तुम्हाला भोगावे लागतील तर एक ते दोन दिवस एक ते दोन दिवस स्वतः ते थोडंसं नियंत्रण ठेवणं महत्त्वपूर्ण राहील तर मित्रांनो हे होतं दिनांक एकवीस मार्च दोन हजार तेवीस करताचं संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद